गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 5, सब्जेक्ट इंग्लिश, टेम्पलेट नंबर 22 एंड आवर डे इज 32। टुडे वी आर लर्निंग प्रिपेयर अ पिक्चर कार्ड्स एंड सेंटेंस कार्ड्स। इंश्योर द करेक्ट ऑर्डर ऑफ पिक्चर कार्ड्स विद द सेंटेंस कार्ड एंड राइट डिस्क्रिप्शन ऑफ एनी प्रोसेस। म्हणजेच चित्रपट्ट्या, वाक्यपट्ट्या आपण कशा बनवायच्या, तसेच त्यांचा योग्य क्रम कसा लावायचा व त्याचं वर्णन कसं करायचं हे पाहणार आहोत। उदाहरणासाठी पहा, इथे आपल्याला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे सिक्वेन्सिंग ॲक्टिव्हिटी। पहा, सर्वप्रथम काय करायचं आहे, सिक्वेन्स द पिक्चर कार्ड्स इन करेक्ट ऑर्डर अँड नंबर द पिक्चर कार्ड्स टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर। म्हणजे विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला आपल्याला सिक्वेन्स द पिक्चर कार्ड्स, म्हणजे जे आपल्याला पिक्चर कार्ड्स समोर दिसत आहे ते आपल्याला सिक्वेन्सने लावायचे आहे। पहा, या ठिकाणी ह्यांचा क्रम बदललेला आहे, आपल्याला ते योग्य क्रमाने म्हणजेच करेक्ट सिक्वेन्स ऑर्डरने लावायचे आहेत। या चित्रामध्ये आपल्याला रोप तयार होणे आणि नंतर त्याची वाढ कशी स्टेप बाय स्टेप होते हे आपल्याला दिसतं। पहा, मग आपण कृती कशी करणार। सर्वप्रथम आपण पॉटमध्ये माती घेणार, मीन्स सम सॉइल इन द पॉट, आणि याला आपण गिव वन नंबर। दॅन सो विल सीड्स, म्हणजे बियाणं आपण त्यामध्ये पेरणार, गिव सेकंड नंबर। बी पेरल्यानंतर आपण काय करणार, ते वाढण्यासाठी त्याला पाणी देणार, म्हणून इथे आपण याला 3 नंबर देऊया। बघा, पाणी दिल्यानंतर ते बिल रुजलं जाणार, त्याच्यापासून एक छोटंसं सॅपलिंग तयार होणार, म्हणजे एक छोटंसं रोप तयार होणार। आता आपण ह्या रोपाला नंबर 4 देऊया। इन लास्ट पिक्चर बघा, आपण बघतोय की ह्या छोट्याशा रोपाला एक छानसं फूल आलेलं आहे, म्हणून सिक्वेन्समध्ये याला आपण लास्ट नंबर देऊया, नंबर 5। आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, नंबरिंग करताना आपण ज्या ऑर्डरप्रमाणे कृती करतो त्या ऑर्डरप्रमाणे आपल्याला नंबरिंग करायची आहे। सी नेक्स्ट सॉल ॲक्टिव्हिटी डेमो। नंबर द पिक्चर्स अँड डिस्क्राईब देम, इट इज सॉल अँड एक्झाम्पल। हे एक तुमच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। बघा, ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी नंबर उलटपालट दिलेले आहे, 4, 2, 3, 1। ह्या नंबरिंगवरून विद्यार्थ्यांना लक्षात येते की ही ॲक्टिव्हिटी त्यांनी सॉल्व करून दाखवली आहे। म्हणजे बघा, पहिल्यांदा काय दाखवलं आहे, आय गो टू द स्कूल, म्हणजे मी शाळेत जाते। सेकंड आहे आय टेक बाथ इन द मॉर्निंग, मी सकाळी आंघोळ करते। इथे शॉवरचं चित्र दिसतंय यावरनं आपल्या लक्षात येतं। नंतर सांगितलं आहे आय टेक ब्रेकफास्ट, म्हणजे मी ब्रेकफास्ट करते। आणि ह्या ठिकाणी बघा, खाताना सुद्धा ह्या चित्रात आपल्याला दिसतंय। आणि शेवटीचं चित्र आहे आय ब्रश टीथ, म्हणजे मी दात घासते। परंतु नंबरिंगमध्ये बघा, प्रॉपर ऑर्डरप्रमाणे ह्या चित्राचा नंबर येतो आहे फर्स्ट, म्हणजे आय ब्रश टीथ। सुरुवातीला काय करतो आहे, आपण आपले दात घासतो, त्यानंतर आपण काय करतो, आय टेक बाथ इन द मॉर्निंग, सकाळी आपण आंघोळ करतो, शॉवर घेतो। ह्या कार्डचा नंबर किंवा ह्या चित्राचा नंबर येतो आहे दुसरा। त्यानंतर आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, ब्रेकफास्ट करतो, आय टेक ब्रेकफास्ट, म्हणजे मी ब्रेकफास्ट करते। आणि ह्या चित्राचा सुद्धा प्रॉपर सिक्वेन्स ऑर्डरप्रमाणे येतो नंबर 3। त्यानंतर आपण काय करतो, हे सर्व झाल्यावर शाळेत जातो। तसंच ह्या चित्रामध्ये सुद्धा दाखवलं आहे आय गो टू द स्कूल, आणि ह्या चित्राचा नंबर आहे 4। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, 1, 2, 3 आणि 4 असे चित्र आपण सिक्वेन्सने प्रॉपर ऑर्डरने लावू शकतो। चला तर त्यांनी आपल्याला अजून एक ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिससाठी दिलेली आहे, आपण आता ती बघूया। त्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारले, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ वर्ड्स फ्रॉम बॉक्स। म्हणजे आपल्याला त्यांनी ह्या बॉक्समध्ये काही शब्द दिलेले आहे, बॉईल, मिल्क, टी पावडर, पोर, स्पून। यावर विद्यार्थ्यांनो आपल्या नक्कीच लक्षात येतं की इथे आपल्याला
चहा करण्याची कृती करायची आहे। म्हणजे चहा कसा बनवायचा त्याची रेसिपी आपल्याला बनवायची आहे। त्यासाठी काही रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्या आपल्याला त्या बॉक्स मध्ये पाहून त्या ठिकाणी फिल करायचे आहे। पहिलं काय येईल तर मग विद्यार्थ्यांनो डॅश द वॉटर। मग सुरुवातीला आपण काय करतो चहा करताना बॉईल द वॉटर, त्यानंतर आपण काय करतो पूवर डॅश इनटू द टीपॉट। मग आपण टीपॉटमध्ये काय टाकतो मिल्क टाकतो, पूवर मिल्क इनटू द टीपॉट। त्यानंतर आपण काय करतो विद्यार्थ्यांनो ॲड सम डॅश अँड शुगर, त्यामध्ये आपण काय ॲड करतो टी पावडर ॲड करतो, ॲड सम टी पावडर अँड शुगर। त्यानंतर पहा स्टेअर विथ द डॅश, मग आपण ते काय करतो स्टेअर विथ द स्पून, आपण स्पूनने ते ढवळतो आणि लास्टला आपण काय करतो मग विद्यार्थ्यांनो डॅश द टी इनटू द कप, म्हणजे पोर द टी इनटू द कप। अशा पद्धतीने तयार झालेला चहा कपमध्ये घालायचा आहे। नाउ ऑर्डर द स्टेप्स ऑफ मेकिंग टी करेक्टली, म्हणजे विद्यार्थ्यांनो आपण जी कृती केलेली आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी इथे व्यवस्थित आणि छानपणे लिहून काढायची आहे आणि ती तुम्ही नक्कीच काढताल। आता पाहूया पुढील ॲक्टिव्हिटी, पाहूया एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी माय मॉर्निंग रुटीन, म्हणजे माझे सकाळचे रुटीन। यूज द फॉलोविंग वर्ड्स टू हेल्प यू टू राईट युअर मॉर्निंग रुटीन, म्हणजे तुमचं जे सकाळचा दिनक्रम आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचा आहे ब्रॅकेटमधले दिलेले शब्द वापरून खाली दिलेल्या फिलअप्स आपल्याला भरायच्या आहे। शब्द दिले ब्रेकफास्ट बाथ स्कूल टीथ ड्रेस्ड मॉर्निंग बस वॉक। आता फर्स्ट सेंटेन्स पाहूया हॅलो आय ॲम डॅश, ह्या ठिकाणी आपण आपलं नाव लिहू शकतो हॅलो आय ॲम सार्थक। आय गेट अप इन द डॅश, म्हणजे आपण कधी उठतो ते लिहायचं आहे आय गेट अप इन द मॉर्निंग, म्हणजे आपण सकाळी उठतो आणि मग त्यानंतर काय करतो ब्रश डॅश, मग ब्रश करतो कशाला ब्रश करतो आपण तर टीथला ब्रश टीथ। नंतर आय टेक डॅश अँड गेट डॅश वेल, म्हणजे बघा तुम्ही दात घासल्यानंतर काय करतात अंघोळ करतात बाथ, आय टेक बाथ अँड गेट ड्रेस्ड वेल, आणि नंतर चांगले कपडे घालून शाळेसाठी तयार राहतात। चला मग आपण बघूया त्यानंतर देन आय ईट ब्रेकफास्ट, मग आपण काय करतो आपला सकाळचा नाश्ता करतो। नंतर आपण काय करतो विद्यार्थ्यांनो देन आय गो टू डॅश बाय डॅश, देन आय गो टू स्कूल बाय बस किंवा वॉक, बसने जातो किंवा चालत जातो। अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे। चला इव्हॅल्युएशन बघूया, म्हणजे मूल्यमापन। यूज गिवन टेबल आर्टिकल्स अँड राईट डाऊन रेसिपी ऑफ बनाना स्वीट। वाव मस्त, म्हणजे विद्यार्थ्यांनो बघा आता तिसरेला असताना तुम्हाला बनाना डिलाईट ही रेसिपी होती ती आता आपल्याला पुन्हा करायची आहे। आता आपण पाहूया ती कशी करायची। सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पील बनानाज, म्हणजेच केळ्यांची साल आपल्याला काढायची आहे। आता बघा विद्यार्थ्यांनो केळ्याची साली काढण्यानंतर आपण दुसरी कृती काय करणार आहोत तर कट इनटू स्मॉल पीसेस, केळ्याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत। त्यानंतर आपण काय करणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो पुट पीसेस इनटू अ बिग बाउल, म्हणजे ते सगळे केळ्याचे तुकडे आपण एका मोठ्या बाउलमध्ये वाटीमध्ये घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण काय करणार आहोत ॲड सम मिल्क अँड शुगर, त्यात थोडंसं दूध आणि साखर टाकणार आहोत मिक्स करणार आहोत। त्यानंतर स्टीर विथ द हेल्प ऑफ स्पून, आणि चमच्याच्या मदतीने आपण ते बनवलेलं जे मिश्रण आहे
ते ढवळणार आहोत। अशा पद्धतीने आपलं बनाना डिलाइट तयार झालं बरं। ही सुद्धा रेसिपी आपण करायला शिकलो। आता चला पुढे पाहूया। ऑब्जर्व द गिवन पिक्चर्स अँड जॉईन द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर। बघा ह्या चित्रात आपल्याला ब्रेडचे स्लाइस दिसत आहे आणि ह्या ब्रेडच्या स्लाइसपासून आपल्याला काय बनवायचं आहे तर सँडविच बनवायचं आहे। सुरुवातीला आपण काय घेतो बरं, मग ब्रेड सँडविच करायला ब्रेड घेतो। पहा बरं ह्या ठिकाणी कुठं लिहिलेलं आहे, हां सापडलं, टेक टू स्लाइस ऑफ ब्रेड। मग आपण काय केल्या, ब्रेडच्या दोन स्लाइस घेतल्या। त्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत, बटर लावणार आहोत। मग बघा ह्या ठिकाणी कुठे आहे, इथे, पुट बटर ऑन द ब्रेड। मग त्यावर आपण ब्रेडवर बटर लावणार आहोत। त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, तिसरी कृती आपण काय करणार आहोत। ह्या चित्रात आपल्याला दिसतंय की आपण काय केलंय, चीजचे तुकडे केलेले आहेत। मग आपण तिसरी कृती काय लिहिणार आहेत विद्यार्थ्यांनो, तर कट स्लाइसेस ऑफ चीज। आपण चीजचे तुकडे करून घेतले। त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला ह्या चित्रात दिसते की आपण टोमॅटोसुद्धा कट करतोय। मग कट द टोमॅटो, मग टोमॅटोसुद्धा आपण कापून घेतले। मग हे सगळे आपल्याला काय करायचे आहे, ह्या ब्रेडच्या स्लाइसवर ठेवायचे आहे। म्हणून मग आपण काय करतोय, पुट द स्लाइड्स ऑफ चीज अँड टोमॅटो ऑन द ब्रेड। हे आपण करतोय पुढची कृती, 5 नंबरची। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण ह्या ब्रेडवर सगळं ठेवले आणि मग नंतर काय करतोय की दुसरी ब्रेडची साईज त्या ब्रेडवर ठेवतोय। मग कवर द सँडविच विथ द अदर स्लाइस ऑफ ब्रेड आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसने आपलं ते सँडविच कवर करून घेत आहोत। अशा पद्धतीनं आपलं सँडविच विद्यार्थ्यांनो तयार झालेलं आहे। ही जी कृती आपण आता पाहिली आहे ती तुम्हाला काय करायची आहे, व्यवस्थित लिहून घ्यायची आहे। आणि आज आपण सँडविच बनवायचंसुद्धा शिकलो। चला तर मग पाहूया पुढे त्यांनी आपल्याला काय विचारलंय। क्वेश्चन्स बघा काय दिलाय, राईट द प्रोसेस ऑफ सँडविच मेकिंग इन द गिवन स्पेस। म्हणजे ह्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला आपण सँडविच बनवण्याची कृती कशी केलेली आहे ती लिहायची आहे। अशा पद्धतीने आजचं टेम्पलेट तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो। बाय बाय।